नमस्कार मंडळी, कसे आहेत? मजेत ना? असायलाच पाहिजे मित्रांनो. मी वरुण मेर सहर्ष स्वागत करतो तुमचं सर्वांचं आपल्या वरुण मेर या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत तिसऱ्या म्हणजे शिंपल्याचं आमच्या अस्सल कोळी पद्धतीने कालवण कसं बनवलं जातं हे तुम्हाला आज पाहायला मिळणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला असेल की आपण खारे करून आणि मुरबेच्या खाडीमध्ये गेलो होतो आणि तिसऱ्या म्हणजे शिंपल्या कसे पकडल्या जातात ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर वरती आय बटनवर तुम्हाला नोटिफिकेशन येत असेल, त्या नोटिफिकेशनवर तुम्ही क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, आता आपण ह्या तिसऱ्या म्हणजे शिंपल्या, तुम्ही जर मार्केटमध्ये जात असेल तर हे शिंपल्या कशा चांगल्या आहेत हे कसे ओळखायचं असेल तर तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगतो. जर हे शिंपल्या तुम्हाला बघायचं असेल तर जवळ घे ना कॅमेरा. हे शिंपले आहेत. आता हे याचं हे जे तोंड आहे ते उघडं पाहिजे नाही, आणि जर उघडं असेल तर ते खराब असतं. आणि आपण स्मेल करू म्हणजे वास घेऊन बघायचा की याचा वास वगैरे येतो आहे का. वास वगैरे येत असेल तर ते आपल्याला समजायचं की हे खराब झालेले आहेत. ओके, तर आता आपण हे जे शिंपले आहेत ते आपण थोडक्यात असे एक क्लीन म्हणजे हे मोरलीच्या साह्याने ओपन कसे केले जातात ते आता आपण पाहणार आहोत. तर मंडळी, तर आजचा ओव्हरऑल व्हिडिओ ना खूप इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर मंडळी, हे शिंपले आपण मार्केटमधून आणल्यानंतर 3-4 पाण्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे धुवायचे आहे आणि त्याला चिकटलेली माती काढून घ्यायची आहे. तर मंडळी, आपले हे शिंपले आहेत आणि आता आपण मोरलीच्या साह्याने म्हणजे विळीच्या साह्याने आपण आता हे शिंपले आता आपण चिरत आहोत. हे बघा, असे एक शिंपले काढून घ्यायचे. ओके, आणि ही दुसरी शिंपले आपण या साईडला टाकत आहोत. आता हे बघा, ही जी शिंपले आहे त्याची आता हे जो ह्याचा जो मध्ये जो भाग आहे तो आपण मोरलीच्या साह्याने आता आपण चिरणार आहोत. तर कसा चिरला जातो हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. आणि चिरल्यानंतर एका शिंपलीतला गळ आहे ना तो दुसऱ्या शिंपलीमध्ये घ्यायचा आहे. हे बघा, आणि ही दुसरी शिंपलीकडे टाकायची आहे. आणि ही आपण जी शिंपली आता काढलेली आहे ती याच्यामध्ये आपण टाकणार आहोत. आणि सगळं आपल्याला असंच करायचं आहे. आणि जर कोणत्या शिंपलीमध्ये असं माती वगैरे आपल्याला दिसली तर ती आपल्याला टाकून द्यायची आहे, म्हणजे ती खराब असेल. नाही, बरोबर ना? ओके. तर मंडळी, आता आपण शिंपल्या चिरून वगैरे झालेले आहेत आणि आता आपण पाहणार आहोत आता शिंपल्याची रेसिपी. तर आज पण नेहमीप्रमाणे आपली आईच बनवणार आहे रेसिपी शिंपल्याचं कालवण. तर आता आपण आईला विचारूया जे शिंपल्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते आपण आता अगोदर पाहूया. आई सांग मला. आपण आधी अगोदर काय घेतलंय? तेल घेतलेलं आहे. नंतर हे लसूण, मिरची आणि कोथिंबीरचा वाटर. ओके, पेस्ट घेतलेलं आहे. आणि एक चमचा हळद. ओके. 2 चमचे मसाला, तिखट मसाला. 1 चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ. ओके. आणि भाजून घेतलेलं खोबरं. ओके. 2 कांदे, 3 शेंगा आणि 2 बटाटे. ओके. आणि हे आपल्या शिंपले चिरून घेतलेले आहेत. शिंपले चिरून घेतलेले. आणि हे काय घेतलेलं आहे? हे पाणी आहे, शिंपले धुवून घेतलेलं पाणी. हे मेन असते, ह्यामुळे भाजी चव लागते. ओके. तर मित्रांनो, असे शिंपले चिरल्यानंतर याचा जो पाणी निघतो तो आपण हा घेतलेला आहे. आणि आई म्हणते की हे कलावांमध्ये टाकल्यानंतर त्याला एक चांगलीच चव येते. तर आता आपण शिंपल्याच्या कलावणाला सुरुवात करूया. मंडळी, आपलं पातेलं गरम झालेलं आहे आणि आता आपण पहिला ऑइल टाकत आहोत. तर मंडळी, आपलं तेल गरम झालेलं आहे आणि आता आपण पहिला कांदा टाकत आहोत, आपण जो चिरून घेतलेला आहे. तळून घ्यायचं आहे. जिथपर्यंत हा कांद्याला कलर येत नाही तिथपर्यंत.
थोडा कालवण म्हणजे तिसऱ्याचं कालवण आपण घेतलेलं आहे आणि कसं दिसतंय पण आपण बघू शकता. आता आपण टेस्ट करूया कसं झालं आहे. मस्त आपण मस्त मोठी शिंपली घेतली आहे पहिलीच आणि त्याच्यातला मस्त मांस घेतलेला आहे. अप्रतिम झालेलं आहे मित्रांनो. अजून आपण घेऊया. मस्त टेस्ट लागते, मला खूप आवडतात हे. मस्त झणझणीत आणि चमचमीत झालेलं आहे. तर मित्रांनो, तुम्ही पण ही ट्राय करा रेसिपी आणि नक्की कमेंटमध्ये कळवा की कशी झाली आहे आणि तुम्हाला आजचा ओव्हरऑल व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनला प्रेस करा आणि ऑल करा, ज्याच्यामुळे माझे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम पहिले तुम्हाला मिळतील. कारण असे आपण खूप खूप छान असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. तर चला असंच भेटूया नवीन नवीन व्हिडिओसोबत, नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. आता आपण ही रेसिपी पुन्हा खाऊन घेतो. चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये.